आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता दुसरी बातमी ही गुढीपाडव्याचीच, पण थोडीशी वेगळी देते. चला तर मग पहा. कागल तालुका राजकारणात आणि समाजकारणात जिल्ह्याचं विद्यापीठ मानलं जातं आणि परिवर्तन इथूनच सुरू होतं. तुम्हीच पहा आज गुढीपाडव्याचं परिवर्तन कागल तालुक्यातून कसं झालं आहे. कागल तालुक्यातलं एकुंडी हे गाव परवा गावात गावसभा झाली आणि सरपंच शामराव सुदर्शन यांनी यात्रेत मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर कुस्त्या, म्हैस व कुत्री पळवणे हा एक नवा निर्णय घेतला. लोकांनी साथ दिली आणि दुसराही निर्धार जाहीर केला. ग्रामपंचायतीकडून प्रत्येकांना भगवे ध्वज मिळतील, भगवे झेंडे फडकावेच हीच आमची गुढी आणि गावकऱ्यांना त्यांना पाठिंबा दिला. आज कागल तालुक्यातल्या एकोंडी गावात नागरिकांनी भगवा ध्वज फडकून गुढीपाडवा साजरा केला. सकाळी लोक उठले, स्नान केलं, दारात सडा मारला, रांगोळी काढली आणि भगवा ध्वज फडकवला. महानकारी न्यूज साठी कागल तालुक्यातील एकोंडी गावातून राजेंद्र पाटील वंदूरकर. पद्धतीने गुढ्या उभा न करता भगवे ध्वज गुढीला बांधून शिवाजी महाराजांच्या प्रतिमा त्यात असणारे भगवे ध्वज बांधलेले आहे आणि नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे. आम्ही जवळजवळ 90-95% ग्रामपंचायतीच्या वतीने गावात ध्वज वाटलेले आहेत आणि भगवे ध्वज सगळ्या गावात उभे करण्याचं आवाहन केलेलं आहे. या आव्हानाला गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक गल्लीला भगवे ध्वज उभा केलेले आहे आणि नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे.